जगातील प्रमुख विकसित देशात सामान्य लोकांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेतल्यामुळे लोकांची जबाबदारी, विकासाची यंत्रणा आणि झालेला विकास हे परस्परांशी निगडीत असल्यामुळे आणि एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे आपल्या बाजूने 100% देण्याचा प्रयत्न प्रत्येक घटक करत असल्याचं जाणवतंय. खुल्या अर्थव्यवस्थेमुळे आज जागतिक बाजारपेठ कमालीची जवळ आली आहे. इंटरनेटच्या एका क्लिकवर जगात कुठं काय चाललंय याची माहिती प्रत्येकाला घर बसल्या मिळण्याची सोय झाली आहे. मोठी लोकसंख्या ही भारताची जागतिक बाजारपेठेच्या दृष्टीनं सगळ्यात जमीची बाजू. पण नागरी सुविधा आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्या या बाबतीत भारत विकसित देशांच्या स्पर्धेत येऊ पाहतोय. आजही आपल्या देशात नागरी सुविधा म्हटलं की नगरपालिका किंवा महानगरपालिकांकडे बघण्याची लोकांना सवय आहे. स्वच्छतेच्या बाबतीत तर लोकांचं प्रबोधन होण्याची मोठी आवश्यकता आहे. व्यवसायानिमित्त किंवा पर्यटनानिमित्त आपली मंडळी परदेशातील स्वच्छतेबाबत कौतुकानं बोलताना किंवा सांगताना आपण सगळीकडे पाहतो. मग भारतात अशा स्वच्छतेसाठी कुणी कुणाला रोखलं असा यक्ष प्रश्न पडतो. मुळात नागरिकांचा पुढाकार आपल्याकडे कमी दिसत असल्यानं स्वच्छतेची समस्या मोठी असल्याचं मुख्य कारण आहे. औरंगाबादमध्ये CRT या अशासकीय NGO स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारून विकासाच्या दृष्टीनं पहिलं सामाजिक आणि सामूहिक पाऊल उचललंय. विशेष म्हणजे या तरुणांची संख्या खूप मोठी असून विदेशात उच्च शिक्षण आणि IIT सारख्या संस्थेत शिकून ही मंडळी औरंगाबादेत घनकचरा या सगळ्यांसाठी डोकेदुखी ठरलेल्या विषयाचं आव्हान स्वीकारत कचरा मुक्त शहर करण्याचा संकल्प करतंय. औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे. इथले उद्योग क्षेत्र पण खूप मोठं आहे. उद्योग क्षेत्रासाठी म्हणा किंवा पर्यटनासाठी म्हणा, इथे दररोज हजारोंची वर्दळ इथे येत असते. अशा वेळेला DMIC इथे नवीन प्रकल्प येत आहे की या शहरामध्ये नवी गुंतवणूक यावी म्हणूनही सरकारचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळेला शहरामधला कचरा हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. महानगरपालिकेने CRT या अशासकीय NGOच्या मार्फत कचरा निर्मूलनाचा मोठा प्रकल्प हाती घेतलेला आहे. बजाज उद्योग समूह या शहरासाठी पालकत्वाच्या भूमिकेमध्ये नेहमीच राहिलेला आहे. अशा बजाजच्या आणि CII आणि ग्रँड मास्टर या कंपन्यांच्या जोरावरती हा प्रकल्प जोमाने पुढं जात आहे. येत्या वर्षभरामध्ये या कचऱ्याचं प्रमाण निम्म्यापेक्षा जास्त होणार आहे. आज 400 ते 500 टन औरंगाबादमध्ये कचरा येत आहे. या कचऱ्याचं वर्गीकरण करून खत निर्मिती आणि रिसायकलिंग करण्याचा मोठा प्रकल्प इथे सुरू केला जात आहे. कुठलीही समस्या सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्न आणि चांगल्या संस्थांचं पाठबळ आवश्यक असतं. CRTच्या या उपक्रमाला महानगरपालिका, बजाज ऑटो, CII, ग्राइंड मास्टर अशा संस्थांची मोठी मदत मिळत असल्यानं कचऱ्याची विल्हेवाट यावर चांगला तोडगा निघत आहे. मास्टर्स करताना जेव्हा नताशाशी भेट झाली आणि आमचं इट वॉज लाईक इन्स्टंटली दोघींना कचऱ्याबद्दल वाटत होतं की ह्या पहिली अशी गोष्ट असते जी सगळ्यांना दिसते, बाहेरनं आलेल्या लोकांना दिसते आणि इथे राहणाऱ्या लोकांना दिसते की कचरा आहे शहरात. तर त्याच्यावर काम करायची इच्छा होती. तर सुरुवात मनपापासून केली. बऱ्याच चक्रा झाल्या मनपाला की काय चाललं आहे, आपण आपली पद्धत काय आहे, किती वर्षांपासून हीच पद्धत चालू आहे. आणि तेव्हा पण लोकांनी सांगितलं होतं की मनपाबरोबर काम करणार तर म्हणजे कठीणच आहे, 2 महिन्यात तुम्ही बंद करणार आणि तुमच्या जॉबला लागणार मुंबईत वगैरे. आणि आता 2 वर्ष झाली आहेत आणि आम्ही खूप चांगल्या प्रकारे मनपाबरोबर काम करतो आहे. कारण फायनली कुठलीही सिस्टम सस्टेनेबल राहायला मनपालाच ती करावी लागते. कारण ते दे आर द लोकल बॉडी ना, म्युनिसिपल लोकल अथॉरिटी. सो त्यांच्याबरोबरच असं नाही आहे की आपल्याला कुठली तरी पॅरलल सिस्टम उभारायची आहे. जी मनपाचीच सिस्टम आहे, त्यांच्याकडे यंत्रणा आहेत, त्यांच्याकडे कामगार आहेत, त्यांच्याकडे सुपरवायझर्स आहेत, स्वच्छता निरीक्षक आहेत, रिक्षा, फावडे, टोपल्या सगळं आहे. फक्त त्याला एक प्लॅनिंग ची गरज आहे. औरंगाबाद आणि बजाज कुटुंबीय यांचं वेगळं नातं आहे. या शहराच्या पालकत्वाच्या भूमिकेतनं बजाज ऑटो कार्य करतंय. मोठी औद्योगिक वसाहत आणि जागतिक पर्यटनामुळं इथं दरवर्षी लाखो देशी विदेशी पर्यटक येतात. त्यामुळं इथली स्वच्छता महत्वाची समजून महानगरपालिका आणि त्यांचे कार्यकारी काम करतायत. त्यांना प्रोत्साहन द्यावं म्हणून बजाज ऑटोनं पुढाकार घेतलाय. जब से बजाज ऑटो औरंगाबाद में आया, ये कोशिश की है कि औरंगाबाद को जितना भी आगे बढ़ा सकें बढ़ाएं,
हमने यहाँ पर इंडस्ट्रियल बेस को बहुत बड़ा किया, ब्रॉड किया, इंडस्ट्रियल कल्चर को चेंज किया, जिससे कि आज औरंगाबाद में इंडस्ट्रियल रिलेशंस और लेबर इशू की कोई बात नहीं करता है। इसमें बजाज ने बहुत पुढ़ाकार लिया। दूसरा, बजाज ने क्वालिटी मूवमेंट बहुत स्ट्रांग चलाया, डायरेक्टली वेंडर्स के थ्रू बहुत से इनिशिएटिव्स ले जिससे कि क्वालिटी चले। हम लोग बहुत दिनों से देख रहे थे और सोच रहे थे कि कोई अच्छा अगर एनजीओ हमारे सामने आता है तो हम शहर को किस तरह से मदद कर सकें, और हमारे भाग्य की बात है कि कारपे और सीआरटी, ये दो एनजीओज ने हमें अप्रोच किया। सीआईआई उनके साथ खड़ी हुई, और जब मैं अप्रोच किया तो मैं बहुत खुशी हुई कि कोई ऐसी संस्था एक पॉजिटिव फोर्स के साथ आगे आ रही है जो औरंगाबाद को एक स्वच्छ शहर बनाना चाहती है। डिस्कशन हुआ, मेथोडोलॉजी भी बड़ी नॉवेल लगी, प्रेजेंटेशंस दो चार बार हुए, फिर नताशा जरी ने और गौरी मिराशी, इन्होंने जाके प्रेजेंटेशन हमारे हेडक्वार्टर्स में भी दिया। सब लोगों को लगा कि ये बच्चे बड़ी इंथुजियाज्म से काम करते हैं और एक अच्छा प्रोजेक्ट है, तो बजाज जितनी भी अधिक से अधिक मदद कर सके वो करेगा। इनकी जो भी रिक्वायरमेंट थी फाइनेंशियल, वो बजाज ने स्वीकार की। कचरा हा प्रत्येक गावासाठी चर्चेचा विषय असतो। लोक जिथे आहेत त्या ठिकाणी कचरा होणारच, या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका कसोशीने प्रयत्न करते आहे। या शहरामध्ये बाहेरचे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात, आणि म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही महापौर म्हणून आमचे सर्व पदाधिकारी माननीय आयुक्त या शहराची स्वच्छता, साफसफाई, कचऱ्याची विल्हेवाट चांगल्या पद्धतीने लावली जावी म्हणून मागील वर्षभरापासून आम्ही प्रयत्न करतो आहे। आणि आपण पाहत असाल की आता बऱ्याचसा चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला फरकसुद्धा जाणवतो आहे। आमचे महापालिकेचे अधिकारी असेल, कर्मचारी असेल, आमचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, प्रत्येकजण आपापल्या वॉर्डातील कचरा, ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळे ज्या पद्धतीने केल्या जाईल त्यात मला वाटतं नगरसेवकांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे। आणि आपलं शहर सुंदर स्वच्छ राहावं म्हणून आम्ही सर्वजण यासाठी प्रयत्न करत असताना महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा असेल, अधिकाऱ्याचा असेल, याच्यात खूप मोठा रोल त्यांचासुद्धा यामध्ये असतो। कारण ज्या ठिकाणी जसं मकबरा असेल, पानचक्कीचा जो भाग असेल, असे अनेक ऐतिहासिक ज्या गोष्टी आहेत पाहण्यासाठी पर्यटकांना या शहरामध्ये आहे, आणि म्हणून येणाऱ्या काळातसुद्धा पर्यटन चांगलं व्हावं, पर्यटक यावे, आमच्या शहराचं नाव चांगलं व्हावं, स्वच्छता चांगली असावी राहावी म्हणून आम्ही प्रयत्न करत असताना अतिशय चांगलं काम महापालिकेच्या माध्यमातून होत आहे। नव्हे तर सीआरटी कंपनीच्या माध्यमातून सुद्धा मला वाटतं 36 वॉर्डामध्ये आजपर्यंत काम आम्ही चालू केलेलं आहे। कचरा निर्मूलनाच्या या उपक्रमाला शहरातील नागरिकांचं मोठं सहकार्य मिळावं म्हणून महानगरपालिका प्रयत्नशील आहे। कचऱ्याच्या वर्गीकरणावर सध्या भर देण्यात येत असून सगळ्या वॉर्ड्समध्ये ही योजना राबवली जाणार आहे। हा कचरा जेव्हा आपल्याला शहराच्या बाहेर घालायचा किंवा कचराकुंडी मुक्त शहर जेव्हा करायचं आहे, तेव्हा हे सेग्रिगेशन ॲट सोर्स हे जर आपण करू शकलो तर नक्कीच मला असं वाटतं की सेग्रिगेशन ॲट सोर्स झाल्यानंतर त्यामधला जो ओला कचरा आणि सुका कचरा जो येतो त्यामध्ये बरेचसे पुढचे उद्योग किंवा बरेचसे व्यवसाय त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात आणि बऱ्याचशा बेरोजगार लोकांना त्या ठिकाणी काम मिळू शकतं। मात्र यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं की सेग्रिगेशन ॲट सोर्स होणं, म्हणजे घरातल्या घरात हा कचरा जर वेगळा झाला आणि त्याच्यासाठी जर आपण नागरिकांना जर हे अवेअरनेस निर्माण करू शकलो तर मला असं वाटतं की त्यासारखी दुसरी चांगली गोष्ट कुठलीच नव्हती। मात्र महानगरपालिकेच्या एकट्याच्या भरोशावरती हे करणं शक्य नव्हतं, त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये आम्हाला ज्या सिव्हिक रिस्पॉन्स टीम आहे किंवा सीआयए आहे या सगळ्यांनी जो एक सपोर्ट आम्हाला या ठिकाणी केला आणि जो अवेअरनेस नागरिकांमध्ये आणण्यासाठी सगळीकडे वॉर्डामध्ये जाऊन किंवा घराघरामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या लोकांना, नागरिकांना हे याचं महत्त्व पटवून दिलं की जर आपण सेग्रिगेशन जर करू शकलो तर ह्या ज्या कचराकुंड्या आपल्या अवतीभोवती जमा होतात ह्या बंद होतील। औरंगाबाद हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं शहर असल्यानं मोठ्या प्रमाणात विदेशी नागरिक वेगवेगळ्या कामाच्या निमित्त इथं येतात।
त्यामुळे इथला कचरा बघून त्यांच्या मनात औरंगाबाद बाबत नकारात्मक विचार येणार नाहीत याची काळजी महानगरपालिका घेतेय. ज्यावेळेस सुरुवातीला एक साधारण एक वर्षापूर्वी आमची निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर पहिल्याच सर्वसाधारण सभेत नारेगाव कचरा डेपोबद्दल प्रश्न उपस्थित तिथल्या नगरसेवकांनी केला होता आणि तिथल्या आजूबाजूच्या नागरिकांची भयानक परिस्थिती त्यांनी आमच्या सर्व नगरसेवकाच्या आणि सर्वसाधारण सभेच्या समोर उपस्थित केली होती आणि तेव्हापासूनच आम्ही ह्या कचऱ्यासाठी काहीतरी आपलं करणं आवश्यक आहे, कारण की आपलं शहर हे ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे, त्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, तसंच पर्यटकही विदेश विदेशातून आपल्या शहरात रोज रोज येत असतात. परंतु आपल्या शहरातील कचऱ्याची परिस्थिती बघता अतिशय दयनीय परिस्थिती आणि अस्वच्छता, रस्त्यावर विखुरलेला कचरा, ही सगळी परिस्थिती बघता त्याच्यावर प्रक्रिया करणं आवश्यक होतं असं आम्हाला वाटलं होतं आणि त्याच माध्यमातून आमच्यासोबत वेगवेगळ्या संस्थाही प्रयत्न करत होत्या की हा शहर स्वच्छ व सुंदर दिसावं, याच्यासाठी त्यांच्याकडूनही काही प्रयत्न होते. त्यांच्या प्रयत्नाला आम्ही आमची साथ दिली. ज्याच्यात बजाज असेल, CRT असेल, ह्या संस्था स्वतः प्रयत्न करत होत्या की कचऱ्याचा हा जो काही शहरातला प्रश्न आहे तो संपवण्यासाठी. कचरामुक्त शहर म्हणून भारतात म्हैसूरची वेगळी ओळख आहे. याच धर्तीवर स्थानिक उद्योजक, NGO आणि नागरिकांना सोबत घेऊन वर्षभरात स्वच्छ औरंगाबाद, हरित औरंगाबादचा संकल्प आहे. त्यामध्ये आमचा उद्देश असा आहे की औरंगाबाद एक स्वच्छ सुंदर शहर झाला पाहिजे. सध्या परिस्थिती पाहून औरंगाबादमध्ये 400 ते 500 मेट्रिक टन कचरा दररोज त्याचा ही आहे. त्याच्यामध्ये आम्ही CRTच्या माध्यमातून असावे झालेले आहे की त्याच्यामध्ये 36 वार्ड आम्ही कचरा कुंडीमुक्त करण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारच्या वार्डमध्ये आम्ही जवळपास 11 कर्मचारी दिलेले आहे आणि 2 रिक्षा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे, जो डोर टू डोर वेगळे जो कचरा आहे ते एकत्रित करतात. मतलब वेस्ट कचरा वेगळे करतात, ड्राई कचरा वेगळे करतात आणि बाकी इतर कचरा. त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालेले आहे 36 वार्डमध्ये आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी जनप्रतिनिधी स्वतः पुढाकार घेऊन त्या ठिकाणी आपल्या एरियामध्ये एक बिन तयार केलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही डंप करतो आणि एक खत निर्माण करण्याचा हे आहे आणि ते आम्ही काही फार्मर्सच्याकडून ते जो बिन तयार केलेले आहे तो खत निर्मिती जो होणार आहे त्याच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासोबत एक समन्वय करणार आहे की ते त्यांना अगर यूजफुल असेल तर ते घेता येईल.